सांगलीत पावसाचं आगमन झालं असून पावसाळ्यापूर्वी रस्ते केले नसल्यामुळे चिखलमय रस्ते पाहायला मिळत आहेत. जून महिना लागला आणि पावसाला सुरुवात झाली, मात्र या पावसानं सांगली पूर्णतः चिखलमय झाल्याचं दिसून येत आहे. सांगलीच्या नागरी वस्तीमध्ये चिखलमय वातावरण निर्माण झाल्यानं महापालिकेच्या ढिसाळ कारभारास नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय. पावसाळा तरी महापालिका जागी झाली नाही, पावसाळ्यापूर्वी रस्ते केले नाहीत, गटारीमधील गाळ काढण्यात आला नसल्यानं सखल भागात पाणी साचत आहे, तर रस्त्यावर चिखल झालेत, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आज विश्रामबाग सांगलीचं हृदय म्हटलं जातं विश्रामबाग एरियाला, आणि ते कसं सगळ्या सर्व उपाययोजनेने ग्रासलेलं आहे. तिथं कोणतीही सुविधा नाही आहे, सगळ्या असुविधा आहेत. सांगलीचे आमदार शामरावनगरला जाऊन सांगतात की शामरावनगरला विश्रामबाग करू, पण त्यांना हे माहीत नाही की त्यांचे दुसरे सहकारी आमदारांच्या घराच्या बाजूचीच गल्ली शामरावनगरसारखी झालेलं आहे. विश्रामबाग शामरावनगरसारखं व्हायला लागलेलं आहे, आणि हे निघालेत शामरावनगराला विश्रामबाग करायला. त्यांनी पहिले इथं लक्ष दिलं पाहिजे. ड्रेनेज लाईनमुळं 2 वर्षापासून ही लाईन सर्व खराब झालेली आहे, इथं चालता येत नाही लोकांना. सावरकर शाळा इथं बाजूला, लहान मुलं पडत आहेत, शाळेतील सायकली घसरून पडत आहेत, हात मोडतात, गाड्या धडकत आहेत, ड्रेनेज गुडगा गुडगाभर उंच काढलेली आहेत. ही काय पद्धत असते का? ड्रेनेजमध्ये पूर्ण भ्रष्टाचार केलेला आहे. आणि महापौरांना 2 महिन्यापूर्वी इथं आणून ही सर्व परिस्थिती दाखवली होती, 4 दिवसात महापौर करणार होते. आज 2 महिने झाले, काहीही या ठिकाणी झालेलं नाही. 1 वर्षापासून सातत्याने आम्ही तिथले नागरिक सर्वजण ह्या रस्त्यासाठी फॉलोअप घेतोय, ह्यांच्या मागे जातोय, रस्ता व्हावा, पूर्ण करावा पावसाच्या अगोदर. गेल्या वर्षी साधारण गणपतीच्या वेळेला गणपती घालवायला ह्या टिकून जायला जागा नव्हता, आणि हीच परिस्थिती पुन्हा एकदा होणार आहे. आणि आता ताबडतोब ह्यांनी जर ह्याच्यावरती उपाययोजना करून हा रस्ता जर व्यवस्थित नाही केला, हे ड्रेनेज नाही केला, तर इथं या ठिकाणी एकाही नेत्याला फिरू देणार नाही. इथले स्थानिक आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक व इथले स्थानिक नागरिक व आयुक्तांनासुद्धा ह्या भागात फिरकू देणार नाही, असा मी सज्जड इशारा देतो यांना.